नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी 70 प्रश्न घेतलेले आहेत. हे 70 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सराव पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे सर्व PDF घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर सर्व PDF दिल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आत्तापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत. ती PDF सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा प्रश्न क्रमांक पहिला. बघा, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. अकोला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं ते मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मोसंबी संशोधन केंद्र हे श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मोसंबी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या एका शहराला म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचं मँचेस्टर असे इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर शहर असंही म्हणतात. प्रश्न क्रमांक 5 बघा, सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सहस्रकुंड हा धबधबा नांदेड या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मयुरेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, मयुरेश्वर हे मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य पुणे या जिल्ह्यामध्ये. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा, तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा जिल्ह्यामध्ये. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, सांताक्रूज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? सांताक्रूज हे महत्त्वाचं विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सांताक्रूज हे विमानतळ मुंबई या शहरामध्ये आहे. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा, 1 मे 1981 रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा 1 मे 1981 रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामधला पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला
पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर वर्धा हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये पूर्ण विद्युतीकरण झालेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? पाचगणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा, उजनी हे महत्वाचं धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, उजनी हे महत्वाचं धरण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? उजनी. बघा विद्यार्थी मित्रांनो, उजनी हे महत्वाचं धरण सोलापूर या जिल्ह्यामध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न, बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा, लाकडी खेळणी तयार करण्यासाठी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती? महाराष्ट्र राज्याचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे? बघा, महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किमी आहे? तर 800 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 36 जिल्ह्यांची संख्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 17 बघा, कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. कोल्हापूर हा जिल्हा पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. बघा प्रश्न क्रमांक 18 बघा, मराठी भाषेमधले पहिले मासिक पुढीलपैकी कोणता आहे? मराठी भाषेमधले पहिले मासिक पुढीलपैकी कोणता आहे? बघा, मराठी भाषेमधले पहिले मासिक दिग्दर्शन हे मराठी भाषेमधले पहिले मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती पुढीलपैकी कोण आहे? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील. वि स खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती आहेत. बघा पुढचा प्रश्न बघा, सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा? सन 2011 जनगणनेनुसार सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? तर सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा, अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. जळगाव या जिल्ह्याला अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 23 बघा, तोरणा आणि पुरंदर ही किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? तोरणा आणि पुरंदर ही किल्ले पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, तोरणा आणि पुरंदर पुणे जिल्ह्यामध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, यावल हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? बघा, यावल हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, यावल हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बघा विद्यार्थी, मग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 26 बघा, दीना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, दीना हे धरण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. दीना हे धरण गडचिरोली जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, अंबाघाट खालीलपैकी कोठून कोठे जाताना लागतो? बघा, अंबाघाट खालीलपैकी कोठून कोठे जाताना लागतो? अंबाघाट.
बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांका ठिकाणी 3 आहे, कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान आंबा घाट लागतो. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी. बघा दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे. बघा दाभोळची खाडी ही रत्नागिरी या जिल्ह्यामधली ती खाडी आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी. कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या ठिकाणी. बघा अमरावती या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पुढीलपैकी कोणता. पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पुढीलपैकी कोणता आहे. बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 31 बघा, तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 33 बघा, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये. बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा वाडी हे ठिकाण नागपूर या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, देऊ आळंदी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी आहेत. बघा देऊ आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत. बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, देऊ आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक 35 बघा, हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण पुढीलपैकी कोणतं आहे. बघा हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण पुढीलपैकी कोणतं आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, पैठण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात. महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात. बघा विद्यार्थी, मी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर मराठवाड्यामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात. पुढचा प्रश्न बघा, औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे. औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे. बघा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा म्हणजेच गडचिरोली जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. तर अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा, डोकलाम सीमावाद खालीलपैकी कोणत्या दोन देशामधला सीमावाद. डोकलाम सीमावाद खालीलपैकी कोणत्या दोन देशामधला सीमावाद आहे. बघा डोकलाम हा सीमावाद प्रश्न भारत आणि चीन या दोन देशामधला तो प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा आझाद हिंद सेना यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे. आझाद हिंद सेना. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कादवाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी. बघा कादवाही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, कादवाही नदी गोदावरी या नदीची ती उपनदी आहे. पुढचा प्रश्न, बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. बघा बोलावे ते आम्ही या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. तर श्रीकांत देशमुख यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. पुढचा प्रश्न, कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो. बघा कांदा कापताना पुढीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो. बघा विद्यार्थी, कांदा कापताना अमोनिया हा वायू प्रामुख्याने बाहेर पडतो. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही. बघा खालीलपैकी कोणता एक देश हा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नसलेला देश होईल. बघा ब्रिक्स संघटनेमध्ये या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दक्षिण कोरिया हा देश ब्रिक्स संघटनेमध्ये समाविष्ट नसलेला देश होईल. पुढचा प्रश्न बघा, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा पंडिता रमाबाई यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे.
पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार पुढील पैकी कोण आहे? भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार पुढील पैकी कोण आहे? तर सुनील छेत्री भारताच्या फुटबॉल संघाचा तो कर्णधार आहे. पुढचा प्रश्न बघा, जैन धर्मामधले पहिले तीर्थकार पुढील पैकी कोण आहेत? जैन धर्मामधले पहिले तीर्थकार पुढील पैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, जैन धर्मामधले पहिले तीर्थकार हे ऋषभदेव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, शहराचा प्रथम नागरिक पुढील पैकी कोण असतो? शहराचा प्रथम नागरिक पुढील पैकी कोण असतो? बघा शहराचा प्रथम नागरिक महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात. पुढचा प्रश्न बघा, आर्य समाजाची स्थापना पुढील पैकी कोणी केली? बघा आर्य समाजाची स्थापना पुढील पैकी कोणी केलेली आहे? बघा आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजांची स्थापना ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 51 बघा, लढाऊ विमान MiG-21 चालवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट पुढील पैकी कोण आहे? बघा लढाऊ विमान MiG-21 बघा चालवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट पुढील पैकी कोण आहे? बघा विद्यार्थी, मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, अवनी चतुर्वेदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेले राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? बघा राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वर्धा या ठिकाणी राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय आहे. बघा प्रश्न क्रमांक 53 बघा, पेनिसिलियम हे पुढील पैकी कशाचं उदाहरण आहे? पेनिसिलियम, तर पेनिसिलियम हे बुरशी यांचं ते उदाहरण आहे. बघा प्रश्न क्रमांक 54 बघा, ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे? बघा ग्वायटर. बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्वायटर हा रोग तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्णा, तर काटेपूर्णा ही नदी वाशिम जिल्ह्यामध्ये उगम पावते. पुढचा प्रश्न, जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक साक्षरता दिन, बघा जागतिक साक्षरता दिवस तर 8 सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिवस असतो. प्रश्न क्रमांक बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती पुढील पैकी केव्हा झाली? पालघर या जिल्ह्याची निर्मिती पुढील पैकी केव्हा झालेली आहे? बघा पालघर जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 या दिवशी पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला असतो? मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला असतो? तर राष्ट्रपती यांना मागासवर्गीय आयोग नेमण्याचा तो अधिकार आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, कोयना या जलाशयाचं नाव पुढील पैकी काय? कोयना या जलाशयाचं नाव पुढील पैकी काय नाव आहे? कोयना, तर शिवसागर कोयना या जलाशयाचं ते नाव आहे. पुढचा प्रश्न बघा, दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी पुढील पैकी कोणती आहे? दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी, तर गोदावरी नदी ही दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी आहे. प्रश्न क्रमांक 61 बघा, राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट, बघा कलम 356 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न, गुलामगिरी हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा गुलामगिरी हा ग्रंथ पुढील पैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? गुलामगिरी, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न बघा, मराठी भाषेचे शिवाजी असे खालील पैकी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी असे पुढील पैकी कोणास म्हटले जाते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, विष्णुशास्त्री चिपळूणकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, मणिभवन हे खालील पैकी कोणत्या एका महान व्यक्तीशी संबंधित आहे? बघा मणिभवन हे पुढील पैकी कोणत्या एका महान व्यक्तीशी संबंधित आहे? मणिभवन प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्वपूर्ण प्रश्न आहे, तर महात्मा गांधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न, पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये खालील पैकी कोणता अंमलाचा स्त्राव होतो? पचन कार्यामध्ये बघा मदत होण्यासाठी जठरामध्ये कोणत्या अंमलाचा स्त्राव होतो? तर हायड्रोक्लोरिक अम्ल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालील पैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पुढील पैकी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरतात? क्लोरीन या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. पुढचा ऑप्शन आहे बघा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली. बघा पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना केलेली आहे. पुढचा ऑप्शन आहे बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे, तर 1885 या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे. बघा गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा गदर पार्टीची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे, गदर पार्टीची स्थापना, तर लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 70 बघा, अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी पुढीलपैकी कोणती. बघा अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पीडीएफ सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण त्यामध्ये प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे त्यामध्ये प्रश्न पडू शकतात, त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे. किंमत फक्त 99 रुपये आहे. 99 22 64 81 29 मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही सर्व पीडीएफ तुम्ही घेऊ शकता. त्यामधले प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत.